एवरीवन, वेलकम टू बृहन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन वर्चुअल ट्रेनिंग सेंटर एंड आई एम मिसेस स्नेहल कोडांबे, योर इंग्लिश टीचर फ्रॉम VTC. लेट्स बिगिन विथ टुडेज सेशन. हाय एवरीवन, वेलकम टू टुडेज सेशन. डियर चिल्ड्रन, आफ्टर दिवाली वेकेशन वी आर बिगिनिंग विद द नेक्स्ट यूनिट, दैट इज यूनिट number 3, and from unit number 3 we are going to learn the very first poem, that is 3.1, and the title of the poem is Time, and it is written by Christina Rossetti. So I, your Snehal teacher, warm-heartedly welcomes you with this very fresh new video from the second term, that is after Diwali vacations curriculum. So let's begin with the poem number 3.1, Time. So my dear children, this is how the look of the poem in our course book, right? So here is our study tool number 3, and the very first poem from that unit 3.1. And the title of the poem is Time, and it is written by Christina Rossetti. You can see here the writer of this poem, and her name is Christina Rossetti. So she has written many poems for the children also. No, अच्छा भागामध्ये आपण study tour number 3 ला सुरुवात करणार आहोत, आणि त्याच्यातली पहिली poem आपण आज पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे Time. आणि इथे तुम्हाला जे चित्र दिसतंय ते आहे या कवितेच्या, ज्या कवयित्री आहेत क्रिस्टिना रोझेटी यांचं. यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ टाइम, वेळेचं महत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ॲज वी गो टू द स्कूल, वी गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, वी गेट रेडी फॉर द स्कूल, देन वी लीव अवर होम फॉर द स्कूल. We reach on time, then we do everything, the study, we play, that is according to the time itself. Then we come home, we have our lunch, then we study, we play, we do each and everything throughout the day on the time and with the help of our watch and clock. बघा, आपल्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्व आहे बाळांनो. प्रत्येक गोष्ट आपण वेळेवर करत असतो. आपले पालक, आपले शिक्षक आपल्याला नेहमी सांगत असतात की वेळेचं महत्व काय आहे. तर अशीच वेळेचं महत्व सांगणारी ही कविता आहे. सो लेट्स बिगिन विथ द पोएम टाइम. सो आय विल रीड द लाईन्स ऑफ दिस पोएम स्टॅन्झा वाईज, अँड आय विल एक्सप्लेन यू द मीनिंग ऑफ दोज लाईन्स. सो वॉच इट केअरफुली, लिसन केअरफुली. How many seconds in a minute? 60 and no more in it. How many seconds in a minute? 60 and no more in it. See, now as we go on reading the poem, you will find that there is a question and the answer for it. प्रत्येक कडव्यामध्ये एक प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नाचं पुढे उत्तर दिलंय. ओके, सी द फर्स्ट लाईन इज अ क्वेश्चन अँड द सेकंड लाईन इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. How many seconds in a minute? 60 and no more in it. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? बघा, आता तुम्ही घड्याळ शिकलेले आहात. गणितामध्ये आपण घड्याळ शिकतो, बरोबर? आणि तेव्हा जेव्हा आपण घड्याळ ओळखायला पाहायला शिकतो, त्यावेळेला आपण सेकंड्स, मिनिट्स, देन आर्स, अँड देन डे, मंथ अँड इयर असं आपण शिकत जातो. सो वी नो दॅट द सेकंड, as per our knowledge we have learned that second is the smallest part of showing the time. Okay, त्याच्यापेक्षा पण अजून कमी असतं, पण आपण जे शिकतो ते आपण सेकंड पासून शिकतो. मग एका मिनिटामध्ये किती सेकंड असतात? 60. as you know 60 seconds is equal to 1 minute. So how many seconds in a minute? 60 and no more in it. 60 पेक्षा एकही जास्त सेकंद तिथे नसतो. How many seconds in a minute? 60 and no more in it.
बघा आपल्याकडे जे घड्याळ असतं त्या घड्याळामध्ये आपल्याला माहिती आहे मिनिट काटा, तास काटा आणि सेकंड काटा असतो. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला इथे हा लाल रंगाचा जो फिरताना दिसतोय हा सेकंड काटा आहे, सेकंड हँड. ओके, आणि मग जेव्हा तो असा आहे, छोटे छोटे जे रेषा असतात या सेकंडच्या रेषा असतात, सेकंड दाखवणाऱ्या रेषा असतात, आणि तो जेव्हा पूर्ण फिरून 12 पासून फिरून पुन्हा 12 वर येतो तेव्हा मिनिट काटा जो असतो तो एक रेषा किंवा एक मिनिट पुढे सरकतो. हे आपण घड्याळ शिकताना शिकलोय. सो हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? 60 अँड नो मोर इन इट. आता हे सगळं शिकण्यामागचं कारण असं आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला वेळेचं किती महत्व आहे हे कळण्यासाठी आपण ही पोएम शिकतो आहोत, की आपण आपल्या जीवनातला प्रत्येक सेकंदाचा खूप सुंदर उपयोग बाळांनो केला पाहिजे. वी हॅव टू युटिलाइज ईच अँड एव्हरी सेकंड फ्रॉम अवर लाईफ व्हेरी क्लेवरली, व्हेरी वाईजली, अँड वी शुडंट वेस्ट द टाइम. दॅट्स वॉट द पोएटेस क्रिस्टिना रोझेटी विश टू टेल यू ऑल स्मॉल चिल्ड्रन. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? 60 अँड नो मोर इन इट. बघा तो काटा, पूर्ण सेकंड काटा एक राऊंड घेऊन आलेला आहे, आणि तेव्हा मिनिट काटा एक रेषा पुढे सरकतो किंवा एक मिनिट झालं असं आपल्याला कळतं. नेक्स्ट लाईन, हाऊ मेनी मिनिट्स इन अन आवर? 60 फॉर सन अँड शॉवर. हाऊ मेनी मिनिट्स इन अन आवर? हाऊ मेनी मिनिट्स इन अन आवर? 60 फॉर सन अँड शॉवर. As you know, 60 minutes is equal to 1 hour. Okay? 60 मिनिटं म्हणजे एक तास. आता या घड्याळात तुम्हाला बघा हा मिनिट काटा दिसतोय. सो वी हॅव स्टार्टेड विथ द गो. ओके, सो हिअर कम्स अ नंबर 12 इन अवर क्लॉक. सो हिअर यू कॅन सी एज यू हॅव लर्न द क्लॉक. सो 5, 10, 15, 20 लाईक दॅट वी हॅव कम्प्लिटेड 60 मिनिट्स. So 60 minutes is equal to 1 hour. So for what this 1 hour is? So this is for sun and shower. आता या ओळींचा अर्थ काय बाळांनो? एक तास आपल्या आयुष्यातला असा असतो की तो सन अँड शॉवर दोन्हीसाठी असतो. सन म्हणजे काय? सूर्यप्रकाश. आणि शॉवर म्हणजे काय? पाऊस. आपलं आयुष्य, आपलं लाईफ हे असं असतं, ऑल डेज आर नॉट इक्वल. सगळे दिवस सारखे नसतात. समटाईम्स देर आर happiness in our life, there are not. Sometimes the days come with some problems or difficulties, isn't it? So some days are happy days, some days are not happy days, but we have to go, we have to live according to the time. आपल्याला घड्याळ हे शिकवतं की कधी आपल्या आयुष्यामध्ये आनंद असतो, कधी नसतो, कधी प्रॉब्लेम्स असतात, पण काळ हा पुढे 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 असा जातच असतो. तोच काळ राहत नाही. कधी सूर्यप्रकाश तर कधी ढग असतात पावसाने भरलेले. तर अशा दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला या घड्याळाच्या काट्याप्रमाणे पुढे पुढे जायचंच आहे. ओके, हाऊ मेनी मिनिट्स इन अन आवर? 60 फॉर सन अँड शॉवर. द नेक्स्ट लाईन्स, हाऊ मेनी आवर्स इन अ डे? 24 फॉर वर्क अँड प्ले. हाऊ मेनी आवर्स इन अ डे? एका दिवसाचे किती तास असतात? आता तुम्ही हे सगळं शिकलेले आहात. ओके, सो यू नो 24 किती तास असतात एका दिवसामध्ये? 24, आणि ते आपल्या कशासाठी असतात? फॉर वर्क अँड प्ले. आपण जे काम करतो, आपण खेळतो, आपण जे जे काही दिवसभरात आपल्याला करायचं असतं त्याच्यासाठी हे एका दिवसाचे 24 तास आपल्याला वापरायचे असतात. वी हॅव टू यूज दिस 24 आवर्स ओनली नॉट फॉर वर्क और ओनली नॉट फॉर प्ले, बट वी यू शुड यूज दिस 24 आवर्स टू वर्क, टू स्टडी, एज वेल एज टू हॅव सम फन, टू प्ले विथ युअर फ्रेंड्स अँड ऑल, राईट? सो हाऊ मेनी आवर्स इन अ डे? 24 फॉर वर्क अँड प्ले. एका दिवसाचे किती तास असतात? 24 तास. बघा आपण सेकंड पासून सुरू केलं, 60 सेकंड्स 1 मिनिट, 60 मिनिट्स 1 आवर, 24 आवर्स 1 डे. अ डे मीन्स 1 डे.
मग एका दिवसाचे हे 24 तास आपल्याला सकाळी उठल्यापासून, बघा या दुसऱ्या चित्रात तुम्हाला दिसतंय सूर्य उगवतो मावळतो, हे असं होतच राहतं, मग रात्र होते, दिवस रात्र दिवस रात्र, हे चक्र असं सुरू असतं. आणि त्याच्यामध्ये तो सगळा वेळ आपल्याला कशासाठी वापरायचा असतो, फॉर वर्क अँड प्ले. ओके, नेक्स्ट, हाऊ मेनी डेज इन अ वीक. आता आपण बघितलं 24 आवर्स इज इक्वल टू 1 डे, देन लाइक दिस वन वन डे वेन इट कम्स टुगेदर इट फॉर्म्स इन अ वीक. सो हाऊ मेनी डेज इन अ वीक, 7. बोट टू हिअर अँड स्पीक, हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक. एका आठवड्याला किती दिवस असतात, यु नो 7 डेज, यू हॅव लर्न दॅट. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे, राईट. सो 7 डेज मेक्स अ वीक, 7 डे मेक अ वीक. सो फॉर वॉट वी हॅव टू युटिलाइज दिस 7 डेज, टू हिअर अँड टू स्पीक. आपल्याला हे 7 दिवस कशासाठी वापरायचे आठवड्यातले, तर खूप सारं ऐकायचं आणि खूप सारं बोलायचं, छान छान सगळं ऐकायचं, शिकायचं. इथे ऐकायचं म्हणजे काय, कानावर पडतं म्हणून ते आवाज ऐकायचे नाही, तर लक्षपूर्वक ऐकायचं, यू हॅव टू लिसन केअरफुली, आणि त्याप्रमाणे उत्तम बोलायचं. जितकं तुम्ही जास्त ऐकाल तितकं तुम्ही जास्त चांगलं बोलाल. इफ यू लिसन मोर अँड मोर इंग्लिश देन यू विल बी एबल टू स्पीक व्हेरी फ्लुएंटली, राईट. सो हाऊ मेनी डेज इन अ वीक, 7. बोट टू हिअर अँड स्पीक, दोन्ही गोष्टींसाठी. फक्त ऐकण्यासाठी आहेत का, नो. फक्त बोलण्यासाठी आहेत का, नो. सो बोथ, दोन्ही गोष्टी करण्यासाठी हे आठवड्यातले 7 दिवस तुम्ही वापरा, असं आपल्याला इथे पोएट सांगत आहे. Lines of these poems. How many weeks in a month? आता बघा, seconds, minutes, hour, day, week. आता week चा काय बनतो, months. So एका week चा एक month बनतो का? No. How many weeks in a month? 4. As the swift moon runs. बघा किती छान ओळी आहेत ह्या. आणि इथे तुम्हाला एक नवीन शब्द सुद्धा दिलेला आहे. We will learn new words from these lines. How many weeks in a month? एका मंथ मध्ये किती वीक्स असतात, 4. तुम्हाला माहिती आहे जनरली 4 वीक्स असतात, 4 आठवडे असतात. As the swift moon runs, swift means very fast, it runs very fast. Runs म्हणजे runs, पूर्वीच्या काळामध्ये आपण जे runs म्हणतो ना त्याला runs असं म्हटलं जायचं, हे जुनं इंग्लिश आहे. So how many weeks in a month? 4. As the swift moon runs. Okay, एक मंथ मध्ये किती वीक्स असतात, 4 वीक्स असतात, 4 वीक्स मेक अ मंथ. सो हाउ डज द स्विफ्ट मून रन, स्विफ्ट मीन्स इट मूव्स व्हेरी क्विकली. रन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ओल्ड फॉर्म ऑफ रन्स. ओके, जसं बघा सूर्य, आता आपण आपल्या मराठी कॅलेंडर मध्ये अमावस्या आणि पौर्णिमा बघतो, 15 दिवस एक पक्ष असतो, दुसऱ्या 15 दिवसात दुसरा, शुक्ल आणि कृष्ण पक्ष आपण म्हणतो. हे जे सगळे असतात दिवस, हे चंद्राच्या कलेप्रमाणे बदलत जातात, त्याला आपण तिथी म्हणतो. तर ती जी तिथी असते, त्यांनी असं म्हटलंय की चंद्र इतका फास्ट पळतो आणि त्याच्याप्रमाणे हे महिन्यातले 4 वीक्स पळत असतात. हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? 4. ऍज द स्विफ्ट मून रन, त्या अगदी घाईघाईने चालणाऱ्या मून सारखं, जोराने पळणाऱ्या मून सारखं, हे 4 आठवडे कधी संपतात कळत सुद्धा नाही आणि तो महिना संपून जातो. आपल्या आयुष्यातले दिवस असे भरभर जात असतात आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे, कवी जत्रीचं असं म्हणणं आहे की जो काही वेळ तुम्हाला आता मिळाला आहे तो तुम्ही प्रत्येक सेकंद जगून घ्या, आनंदाने जगा आणि त्या प्रत्येक सेकंदाचा तुम्ही उपयोग करा. Now the next part of the time, that is the year. We have started from the second, then we moved on, moved towards the
minutes, then hour, then day, then week, then months. Now we have come to the next part of the time, that is the year. How many months in a year? 12. The almanac makes clear. What is almanac? We will try to know the meaning of this word. Almanac manje kaay baga? A book that gives information about important days and dates, phases of the moon, the daily time of the rising and setting of the sun, the moon, other planets and stars, etc. Almanac gives this information for the whole year. बघा इकडे तुम्हाला almanac दाखवलेला आहे आणि आपल्याकडे याला पंचांग असं म्हणतात. कोणाचं तुमच्या घरी असेल बघा, तुम्हाला इथे चित्र दाखवलेलं आहे पंचांग. याच्यामध्ये काय काय दाखवलेलं असतं तर त्या त्या पूर्ण वर्षभरातले महत्त्वाचे दिवस, तारखा, काही वेळेला लग्नाचे मुहूर्त, बारशाचे मुहूर्त, मुंजीचे मुहूर्त, त्याच्याचबरोबर सूर्योदय किती वाजता होणार, सूर्यास्त किती वाजता होणार, चंद्रोदय किती वाजता होणार, असं छोटं 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 सगळे डिटेल्स त्याला दिलेले असतात, त्याला अल्मॅनॅक असं म्हणतात. सो हे पंचांगानी आपल्याला सांगितलेलं आहे की एका वर्षामध्ये किती महिने असतात. 12, 12 महिने असतात. हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर? 12. द अल्मॅनॅक मेक्स क्लिअर. आपल्याला क्लिअरली या पंचांगामध्ये हे दाखवलेलं असतं. ओके, हाऊ मेनी इयर्स इन अन एज? ओ माय गॉड, नाउ वी आर मूव टुवर्ड्स द एज. बघा तुम्ही फिफ्थ स्टँडर्ड मध्ये, पाचवी मध्ये, परिसर अभ्यास मध्ये तुम्ही माणसाची गोष्ट शिकले आहात, बरोबर आहे. तो आपण बघितलंय की पाषाण युग किंवा ताम्र युग, जे युग असतं त्याला इंग्लिश मध्ये एज म्हणतात. मग अशा एका युगाचे किती दिवस असतात, किती वर्ष असतात? दिवस नाही, वर्ष. हाऊ मेनी इयर्स इन अन एज? 100, सेज द सेज. सेज म्हणजे आपले साधू ऋषीमुनी, जे विद्वान माणसं आहेत, त्यांनी काय सांगितलंय? एका युगामध्ये किती वर्ष असतात? 100 वर्षांचं एक युग असतं, असे आपले साधू मुनी किंवा जी विद्वान माणसं आहेत त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. हाऊ मेनी इयर्स इन अन एज? 100, सेज द सेज. Next line, that is the last stanza of this poem. How many ages in time? No one knows the rhyme. Baga, we have started from the second. We know that 60 seconds make a minute. 60 minutes make an hour. Like that, 24 hours make a day. Then 7 days a week. Then 4 weeks a month, right? 12 months, 1 year. 100 years, 1 age. Now there is next question. Then how many ages in time? या वेळेमध्ये, या युगामध्ये असे किती युग असतील? हे जे दिवस रात्रीचं चक्र सुरू आहे असं आपण म्हणतो, युगाने युग, एजेस आफ्टर एजेस, हे चालूच आहे. मग अजून किती असे एजेस जायचे आहेत? पण या प्रश्नाचं उत्तर कोणालाही माहित नाही. याच्या आधी किती गेले भूतकाळात? यू कॅन काउंट फ्रॉम द एजेस फ्रॉम द पास्ट, बट यू कॅनॉट प्रेडिक्ट फॉर द फ्युचर. भूतकाळात किती झाले आपण सांगू शकतो, पण भविष्यामध्ये अजून अशी किती युग आहेत याचं उत्तर कोणाकडेच नाही. हाऊ मेनी एजेस इन टाइम? नो वन नोज द राईम. कोणालाच याचं राईम म्हणजे याच कोणालाच याचं उत्तर देता येणार नाही. भूतकाळाबद्दल आपण सांगू शकतो, बट वी कॅनॉट प्रेडिक्ट अबाउट द फ्युचर. ओके, तर ही टाइम ही कविता आपण बघितली. लाईन वाईज आपण त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नाव वी विल डू सम ऍक्टिव्हिटीज फ्रॉम दिस पॉइंट. So there is first activity, form pairs to read the poem aloud. आता ही पोएम जी आहे जशी मी वाचली आहे तशी तुम्ही मोठ्याने वाचायची, पण कशी वाचायची? दोघा दोघांनी. फॉर्म पेअर्स, अ पेअर मीन्स टू पर्सन्स. ओके, नाव यू आर ॲट होम, सो यू कॅन सिट विथ युअर सिबलिंग्स, युअर ब्रदर ऑर सिस्टर,
and whenever you will go in the school, you can join with your friends. Okay, so form pairs to read the poem aloud. मोठ्याने वाचायची. One person reads the question. बघा मी सुरुवातीला सांगितलं एक क्वेश्चन खाली त्याचा आंसर अशा फॉर्म मध्ये ही पोएम आहे. वन पर्सन रीड्स द क्वेश्चन द फर्स्ट लाईन इन ईच स्ट्रांजा दॅट इज द क्वेश्चन अँड द अदर वन रीड्स द आन्सर. ओके अँड प्रॅक्टिस डुईंग दिस अँड देन प्रेझेंट द पोएम इन अ पेअर. आता हे कसं करायचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते मग पुढचं तुम्ही करू शकाल. See now, there are two children. Okay. Now, first we'll ask the question. That is the first line of the poem. How many seconds in a minute? So that is the first line. Okay. And there is the answer which follows this question. How many seconds in a minute? 60 and no more in it. Right? हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट. तुम्ही प्रॅक्टिस करायची पुन्हा पुन्हा प्रश्न विचारायचा. प्रश्न विचारणाऱ्यांनी उत्तर देणाऱ्यांनी पुन्हा पुन्हा ते उत्तर द्यायचं असं तुम्ही प्रॅक्टिस करायची आणि व्यवस्थित प्रॅक्टिस झाली की मग तुम्हाला समोरासमोर उभं राहून ते प्रेझेंटेशन करता येईल. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट 60 अँड नो मोर इन इट. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट 60 अँड नो मोर इन इट. ओके तुम्हाला एक एक्झाम्पल मी इथे दाखवलंय. रेस्ट ऑफ द things you can practice. We'll move to the next activity. List the rhyming words or phrases from the poem. Then put each pair into two groups as follows. आता इकडे आपल्याला rhyming words बघा कुठली पण कविता आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपलं ऑटोमॅटिकली आता लक्ष rhyming words कडे जातं. Phrases म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स. ओके तर इकडे आपल्याला त्याने सांगितलंय या पॉइंट मध्ये आलेले वर्ड्स किंवा फ्रेजेस जे राईम होतात. राईमिंग तुम्हाला आता माहितीये विच हॅव द सेम साऊंड. राईमिंग म्हणजे काय सेम साऊंड. ओके देन पुट इच पेअर इन टू टू ग्रुप्स ऍज फॉलोज. सेम स्पेलिंग डिफरंट स्पेलिंग. आता इकडे तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी अशी दिलेली आहे ऍक्च्युली वी आर नॉट फोकसिंग ऑन द स्पेलिंग. वेन एव्हर वी लर्न अबाउट द राईमिंग वर्ड्स we focus on the sound of those letters. आपण त्याला rhyming words असं म्हणतो. तर आता आपण rhyming words च्या pairs शोधूया. So from each stanza we look at the last word which rhymes with each another. Okay? Minute in it. Minute in it. असं बोलून बघायचं. सेम साऊंड आला की आपल्याला ते रायमिंग वर्ड्स आहेत हे कळतं. मिनिट इन इट. आता इथे डिफरंट स्पेलिंग आहे बघा. मिनिट इन इट जरी उच्चार सेम असला तरी स्पेलिंग डिफरंट आहे. राईट मिनिट इन इट प्रोनाउन्सिएशन और साऊंड यू कॅन से साऊंड. ओके साऊंड सेम असतो त्याला आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो. नेक्स्ट पेअर अवर शॉवर. अवर शॉवर. ओके स्पेलिंग इज ऑल्सो डिफरंट. अवर शॉवर. वीक स्पीक. वीक स्पीक. आता इथे तुम्हाला लास्ट के सेम दिसतोय. स्पेलिंग बाकीचं डिफरंट आहे पण इथे लास्ट के सेम आहे. वीक स्पीक. क साऊंड. मंथ रंथ. लास्ट टू लेटर्स आर लास्ट थ्री लेटर्स आर सेम एन टी एच एन टी एच. ओके मंथ रंथ. इफ यू वॉन्ट टू फोकस ऑन द लेटर्स यू कॅन फोकस इन दिस वे अदरवाइज जस्ट फोकस ऑन द साऊंड ऑफ दिस लेटर्स. मंथ रंथ. डे प्ले. डे प्ले. ए वाय ए वाय दीज आर द सिमिलर लेटर्स अँड साउंड इज ऑल्सो सेम. डे प्ले. इयर क्लियर. इयर क्लियर. यू कॅन सी इयर थ्री लेटर्स आर सिमिलर इन बोथ द वर्ड्स. एज सेज. एज सेज. टाइम राइम. टाइम राइम. सो इन दिस वे वी हॅव लिस्टेड डाउन द राइमिंग वर्ड्स फ्रॉम दिस पॉइंट.
there is one more very interesting activity here. The poem contains some idiomatic pairs. Idiomatic means two words that are often used together. त्याला idiomatic pairs असं म्हणतात. जसं आपण मराठीत भांडी कुंडी शेती वाडी असं म्हणतो की नाही तसं. आता इथे आपल्याला त्यांनी काही एक्झाम्पल्स दाखवलेत बघा. सन अँड शॉवर, वर्क अँड प्ले, हिअर अँड स्पीक. सो दीज आर इडियोमॅटिक पेअर्स. नाउ जॉईन द वर्ड्स इन ए अँड बी युझिंग अँड ऑर टू मेक मोर इडियोमॅटिक पेअर्स. आता आपल्याला इथे त्यांनी दोन कॉलम्स दिलेत. त्याच्यामध्ये कॉलम ए आणि बी मधले वर्ड्स आपण एकत्र घेऊन त्याचे मिनिंगफुल इडियोमॅटिक पेअर्स तयार करायचे. लेट्स डू हाऊ टू डू दॅट. So there is column A. There are words from column A. We will read them. Day, now, here, read, bread, up, and high. Then left, life, north, east, back, give, make. More, sooner, trial, yes, on, in, and black. So these are the words from column A. Now let's move to column B. Read the word from column B. Night, then, there, right, butter, down, low. तुम्ही माझ्या बरोबर वाचताय ना, ऐका आणि रिपीट करा किंवा माझ्या बरोबर वाचा. ओके, these are all familiar words to you. Night, death, south, west, fourth, take, break. Next, less, latter, error, no, off, out, and white. So these are the वर्ड्स फ्रॉम कॉलम ए अँड कॉलम बी. आता आपल्याला काय करायचं, त्याचं इडिओमॅटिक पेअर्स तयार करायचे. ओके, लेट्स ट्राय सम पेअर्स. इडिओमॅटिक पेअर्स कसे तयार करता येतात. आता कंडिशन काय आहे, अँड किंवा ऑर वापरून आपल्याला ती इडिओमॅटिक पेअर लिहायचे. सो लेट्स मेक सम मिनिंगफुल इडिओमॅटिक पेअर्स. सो वी हॅव ऑप्टेड फॉर फर्स्ट वर्ड फ्रॉम द फर्स्ट कॉलम डे. आता याच्याशी सुटेबल असणार वर्ड कुठला आहे, नाईट. ओके, मग लिहिताना आपण कसा लिहायचा, डे अँड नाईट. व्हेरी गुड. नेक्स्ट वर्ड लेफ्ट. आता इथला आपण एक हा लेफ्ट घेतलाय सेकंड कॉलम मध्ये बघा. फर्स्ट वर्ड लेफ्ट. आता लेफ्ट बरोबर इथला कुठला जाईल, लेफ्ट राईट. ओके, लेफ्ट अँड राईट. नाऊ वी विल टेक द नेक्स्ट वर्ड. बघा, आता मी तुम्हाला असं रॅन्डम ऑर्डर मध्ये दाखवते. मी असं वन बाय वन नाही दाखवत, काही एक्झाम्पल्स दाखवते, बाकीचे तुम्ही करा. इथला मी फर्स्ट कॉलम मधला वर्ड घेतलाय बघा, फोर्थ वर्ड रीड. रीड बरोबर इथे फोर्थ वर्ड कुठला आहे बघा, राईट. रीड अँड राईट. नेक्स्ट वर्ड येस. बघा लास्ट कॉलम, इथे मी ए मधला लास्ट कॉलम मधला फोर्थ वर्ड घेतलाय, येस. इथे कुठला वर्ड आहे, नो. येस अँड नो. आता तुम्हाला एक मी ऑर वापरून दाखवते, मोर. आता इथला आपण फर्स्ट वर्ड घेतलाय बघा, थर्ड कॉलम मधला मोर. मोर बरोबर इथे पेअर कोणाची आहे आपल्याला, लेस. मोर ऑर लेस, कमी किंवा जास्त. बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स इथे दाखवलेत. आता इथे बाकीचे एक्झाम्पल्स तुम्हाला कसे करायचे हे इडियोमॅटिक पेअर्स हे ह्या एक्झाम्पल्स वरून तुम्हाला कळलं असेल. सो आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ यू विल ट्राय दिस. ओके, आता इथे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोएमचा मिनिंग बघितलं आणि काही ऍक्टिव्हिटीज केल्यात. अजून दोन ऍक्टिव्हिटीज तुमच्या बुकमध्ये आहेत. After watching this video, you do these activities along with those activities. Okay? That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye-bye.